बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातम्या पाहू विस्तारानं. इचलकरंजीतील कागवाडे मळ्यातील एका बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 35 तोळे सोन्याचे दागिने आणि 1.5 लाखाची रोकड लंपास केली. 3 दिवसांपूर्वी चोरट्यांनी आसरा नगरमधील एका घराचं कुलूप तोडून 3.5 लाखाचा ऐवज लंपास केला होता. भर वस्तीत अशा धाडसी चोरीच्या घटना होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 3 दिवसांपूर्वी इचलकरंजीतील आसरा नगरमधील अजित पाटील यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी 3.5 लाखाचा ऐवज लंपास केला होता. ही घटना ताजी असतानाच आज कागवाडे मळ्यातील अरविंद काबरा यांच्या घरात चोरी झाली. काबरा कुटुंबीय देवदर्शनासाठी परगावी गेले होते. चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडल्याचं आज सकाळी दिसून आलं. नातेवाईकांनी ही माहिती दिल्यानंतर अरविंद काबरा घरी परतले. त्यांनी आपल्या घरात पाहणी केली असता सुमारे 35 तोळ्याचे सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण, ब्रेसलेट आणि सुमारे 1.5 लाखाची रोकड लंपास झाल्याचं स्पष्ट झालं. या चोरीची माहिती मिळताच गावभागचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी घटनास्थळी पाहणी केली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना बोलवण्यात आलं, पण श्वान पथकानं घरापासून थोड्या अंतरापर्यंतच माग काढला. दरम्यान पोलिसांनी या भागातील CCTV फुटेज तपासलं. इचलकरंजीत भर वस्तीत चोरीच्या घटना घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी रात्री गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी आहे.